केंद्र बजेट बीजेपी मेनिफेस्टोला उंदनी महाराष्ट्र मंत्री आदित्य ठाकरे आरोपिंचारु। बजेट लो चेसिन प्रकटनलतो प्रजलकु एलांटी लाभं उंडदन्नारु। बजेट लो स्मार्ट सिटील निर्माणालनु प्रकटिंचिन केंद्रं वाटि निर्माणाल कोसं चेपट्टाल्सिन कार्यचरणनु प्रकटिंचलेदनि आदित्य ठाकरे विमर्शिंचारु। स्मार्ट सिटील विषयंलो केंद्रानिकि चित्तशुद्धि लेदनि विमर्शिंचारु। बघितलं असेल की अर्थसंकल्पापेक्षा हा जाहीरनामा जास्ती वाटत आहे। आकड्यांपेक्षा आपण वेगळे वेगळे मोठे फिलॉसॉफी आयडिया ह्याच्यात बघितले की इंटरऑपरेबिलिटी होणार, ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट होणार किंवा मोठे शहरांमध्ये अजून काही स्मार्ट सिटी सारखं ह्या काही गोष्टी केलेल्या आहेत, पण ह्याच्यात कुठेही टाइमलाईन दिलेली नाही, डेट दिलेली नाही, त्याला किती अलोकेशन जेवढं गरजेचं आहे तेवढं दिलंय का हे माहीत नाही। असो हे जरी असलं तरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण बघतोय की जीएसटी यावेळी जो वाढलेला आहे तसाच तो राज्यांना मिळणार आहे का हा एक मोठा प्रश्न राहतो। कारण राज्याचं जर बघितलं बजेट त्याच्यात कोऑपरेटिव्ह फेडरलिझममध्ये जीएसटीचा मोठा वाटा राहतो। शहर असतील, राज्य असतील, ज्यांना ज्यांना जे जे महत्वाचं गरजेचं आहे आपण सतत मागत आलेलो आहे ते जरी परतावा नीत आला तरी मला वाटतं आपण पुढे